हे जे पाच एंट्रन्सेस आहे, ज्याला आपण निवरण म्हणतो, तर पाच निवरण जे आहेत ते आहेत कामछंद, त्यानंतर व्यापाद, इनामित्त, उदच्च कुक्कुच्च आणि विचिकिच्च। हे पाच जे आहेत ते आपल्या मेडिटेशनमध्ये आणि आपल्या डेली लाईफमध्ये प्रॉब्लेमॅटिक असतात। ओके, तर या पाच मुळेच आपण जास्तीत जास्त बर्डन सम लाईफ मध्ये राहत असतो, ज्याला आपण मोस्टली डिप्रेशन किंवा बोर्डम म्हणतो। तर कामछंद म्हणजेच पाच इंद्रियाद्वारे ग्रॅटिफिकेशन, म्हणजे सुखकारक संवेदना किंवा सुखकारक अनुभव घेण्याची इच्छा, त्यानंतर व्यापाद म्हणजेच तिरस्कार, तिटकारा, विरोध, द्वेष, राग, एवर्जन, नंतर तिनमित्त म्हणजेच झोप, आळस किंवा मनाचा कमजोरपणा, त्यानंतर रेसलेसनेस अँड वरी, उदच्च कुकुच्च म्हणजेच आपण जसं म्हणतो की सतत कार्य करत राहणं, सतत कार्यरत आणि चिंता चिंता म्हणतो आपण त्याला, हे आणि डाऊट विचिकिच्छा, हे पाच जे आहेत हे सगळ्यात महत्वाचे आहेत। आणि ह्या पाच मुळेच आपलं जे ध्यान असतं, मेडिटेशन असतं किंवा जे शांतता असते ती सदैव भंग होत राहते। ओके, तर त्याला निवरण का म्हणतात? निवरण म्हणजेच जसं स्पीड ब्रेकर असतात, आपली जी स्पीड असते ती कमी करण्यासाठी, तसंच जी मनाची शांतता किंवा ध्यान ज्याला म्हणतो आपण, त्या ध्यानाला उद्ध्वस्त करण्यासाठी, आपल्या सुखी आणि शांत जीवनाला नष्ट करण्यासाठी हे पंचनिवरण आपल्या मनामध्ये कंटिन्युअस वर्क करत राहतात। जेव्हा तुम्ही उठता तेव्हापासून या निवरणाची सुरुवात होऊन जाते। ओके, सो उठल्या उठल्या आपण बेडमधून उठण्यासाठीच आळस दाखवतो, मनामध्ये विचार येतात की ठीक आहे 4:30 ऐवजी 4:45 उठून घेऊ, मे बी 4:50, 4:40, 4:55। तर इथं असतं थिनामिथा म्हणजेच आळस, झोपाळूपणा, मनाची कमजोरी, ऊर्जा नसते त्यावेळेस मनामध्ये, एक एनर्जी नसते त्यावेळेस, मन एकदम स्थूल झालेलं असतं आणि शरीर पण एकदम स्थूलपणा, म्हणजे ज्याला आपण हालचाल नाही होऊ शकत जास्त, डोळे उघडत नाही, तर इथून सुरुवात होते। इवन तुम्ही सकाळी 5 उठत असाल, 5:30 नंतर जॉबला जायचंय, ओके जॉबला जायचंय तर तिथेही आळस उत्पन्न होतो की आज थोडं उशिरा गेलं तर काय, या पद्धतीनं आपल्या मनामध्ये हा जो आळस आहे हा काम करत राहतो। तर आणि मनाचा आळस ज्याला म्हणतो आपण, हा शारीरिक झाला, मनाचा आळस कसा असतो की काम करण्याची इच्छा होत नाही। ओके, जसं ध्यान आहे, ध्यान करण्याची इच्छा होत नाही, त्यानंतर जसं जसं समोर जातं ध्यान, तर एक प्रकारचा विरोध, इरिटेशन त्याच्या प्रती निर्माण होऊन जातो, कारण की मनाला ग्रॅटिफाय करण्याची कृती जी असते ती आपण लहानपणापासून करत असतो। मनाला ग्रॅटिफिकेशन म्हणजेच पाच इंद्रियांना सुख देण्याची जी कृती असते ती लहानपणापासून करत असतो। तुम्ही स्वतः चेक करू शकता आपण कसं करतो हे सगळं, जसं की साईट, साऊंड, स्मेल, टच आणि टेस्ट। ओके, हे 5 senses आणि 6 is mind, मेंटली
मेंटली विचार करून 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 आपण सेन्शुअल डिझायर्स किंवा सेन्शुअल प्लेजर जे आपण माग एक्सपिरियन्स केलेलं असतं ते आपण रिमेंबर करतो. तर हे जे फाईव्ह सेन्सेस पंच निवरण आहे हे आपल्या अवेअरनेसला वीक करतात, आपल्या प्रज्ञेला वीक करून टाकतात, आपल्या इंटेलिजन्सला वीक करतात. ओके, आपण बघा मोस्टली डिप्रेशन बद्दल जास्त बोललं जातं की डिप्रेस्ड, आय एम डिप्रेस्ड, मी खूप डिप्रेशन मध्ये आहे, मी खूप चिंतेमध्ये आहे, मी खूप तणावामध्ये आहे. वाय, का होतं असं? आवाज कमी येत आहे मॅम? आवाज व्यवस्थित येत आहे का सगळे? आवाज क्लिअर आहे ना? ओके, तर बघा डिप्रेशन, वाय वाय डिप्रेशन हॅपन? बिकॉज वी नॉट गेट व्हॉट वी वॉन्ट. ओके, वी नॉट गेट व्हॉट वी वॉन्ट, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते भेटत नाही. वाय का आपण वाय वी वॉन्ट, का आपल्याला पाहिजे? बिकॉज ऑफ तन्ना, कृष्णा. वाय कृष्णा हॅपन्स? तन्ना का क्रेविंग हॅपन्स? बिकॉज ऑफ वॉन्टिंग, म्हणजेच आपण ज्याला आपण इंद्रिय सुख, म्हणजे इथून सुरुवात होते. सेन्शुअल सेन्शुअल डिझायर वॉन्ट मेनी मेनी थिंग्स. ओके, जसं की आपण मेल फिमेल ह्युमन मेन, ओके, स्त्री पुरुष जे आहेत, यंग जनरेशन, ओके, यंगस्टर्स, ओके, व्हॉट दे वॉन्ट, द मोस्ट मोस्ट सेन्शुअल थिंग इज दॅट सॉरी की आय वॉन्ट दॅट ग्रॅटिफिकेशन थिंग्स. ओके, सो मेन सी वुमन, ओके, बॉय सी गर्ल. जसं की माणूस स्त्रीला पाहतो आणि एखादा मुलगा मुलीला पाहतो. सो ही सी ऑल द थिंग्स, सॉरी इंग्लिश वापरत आहे, तर तो मुलगा किंवा तो मनुष्य काय असतो, तो सगळ्या गोष्टी पाहतो, एव्हरी डिटेल, एव्हरी डिटेल. जसं की डोळे, कान, त्याच्यानंतर नाक, लिप्स, त्याच्यानंतर केस. तर यामुळे काय होतं की दिस थिंग, वाय ही लुकिंग ऍट दिस थिंग? बिकॉज ऑफ अट्रॅक्शन, कारण की आकर्षण मनामध्ये आहे, यामुळे तो बघत आहे. त्याच्यानंतर मनामध्ये काय होतं की आय वॉन्ट दिस थिंग, आय वॉन्ट टू बी विथ दिस पर्सन. वाय का होतं असं उत्पन्न? बिकॉज सेन्शुअल डिझायर इज अराइजिंग देअर, लस्ट इज अराइजिंग देअर. कारण की तिथं तृष्णा, म्हणजे तिथं वासना उत्पन्न होते बिकॉज ऑफ द तृष्णा. तर हे जसं जसं उत्पन्न होत राहत तर काय होतं की आपल्याला त्या गोष्टीचं लॉन्गिंग लागतं, क्रेविंग लागतं, त्या गोष्टीला प्राप्त करण्याची इच्छा उत्पन्न व्हायला लागते. याच गोष्टीमध्ये नाही, याच्यामध्येच नाही, नुसतं स्त्री आणि पुरुष, मेनी थिंग्स, ओके, मेनी मटेरियल थिंग्स, मेनी इमटेरियल थिंग्स वी स्टार्ट टू क्रेविंग, म्हणजे आपण त्याला प्राप्त करण्याची इच्छा उत्पन्न करायला, जशी ही इच्छा उत्पन्न व्हायला लागते आणि ही गोष्ट आपल्याला भेटायला नाही लागते, व्हॉट हॅपन? वी फील सॅड, आपल्याला दुःख उत्पन्न व्हायला लागतं. आणि हा जो तृष्णेचा प्रवाह आहे, ही जी तृष्णेची नदी आहे, ही जशी जशी पाच इंद्रियामार्फत आपण मोठी करत जातो आणि जसं जसं आपल्याला हे भेटत नाही राहत, जिथं भेटण्याची इच्छा असते, प्राप्त करण्याची इच्छा असते, प्राप्त होत नाही राहत, तिथं मग डिप्रेशन होत, तिथं हा डिप्रेशन, तणाव, चिंता हे सगळं उत्पन्न व्हायला लागतं. का? बिकॉज ऑफ द एक्सपेक्टेशन. ओके, बट डिप्रेशन इट्सेल्फ नॉट अ प्रॉब्लेम. ओके, जसं की बऱ्याच जणांना आय वॉन्ट अ सर्टन जॉब बट आय डोंट वॉन्ट अ टेन्शन इन दॅट. ओके, सो डिप्रेशनची सुरुवात तुम्ही तिथूनच करून टाकली जिथं तुम्ही पाहिजे म्हणून म्हटलं. ओके,
हिंदी में प्लीज हम इसे ट्रांसलेट करेंगे, प्लीज बेयर विद द मराठी ऑल्सो। हिंदी में हम इसे ट्रांसलेट करेंगे, फिर बाद में आपको मिल जाएगा। सो हाउ वी डील विथ डिप्रेशन, दैट इज द मोस्ट इम्पॉर्टेंट। ओके, सो पीपल अपन व्हाट इज डिप्रेशन, वी गोइंग इनटू द डीपर इनटू द सफरिंग, वी मूव इनटू सफरिंग। अपन दुखा मध्ये डीप 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 जातो, दैट इज कॉल्ड डिप्रेशन। वी नॉट कमिंग आउट, दैट इज कॉल्ड द डिप्रेशन। सो व्हाई इट हैपन, बिकॉज ऑफ द क्रेविंग, बिकॉज ऑफ द तन्हा। दैट्स व्हाई लॉर्ड बुद्ध ऑलवेज, सॉरी त्यामुळेच भगवान बुद्ध दरवेळेस म्हणतात तृष्णेमुळेच या दुःखाची उत्पत्ती होतात। त्याच भगवान बुद्ध म्हणतात नथी तन्ना समानती, तृष्णेसारखी कोणतीच मोठी नदी। त्यामुळेच भगवान बुद्धांनी या पंच निवरणावर अंगुत्तर निकायमध्ये आवरण सूक्त दिलेलं आहे। कोणतं? आवरण सूक्त। ओके, त्याबद्दल मी थोडं सांगतो। तर हे जे निवरण आहे, सेन्शुअल डिझायर आहे, सेन्शुअल डिझायर जे आहे इंद्रिय कामछंद, तर कामछंदामध्ये काय की आपण या पाच सेन्सेसला ऑलरेडी एव्हरी डे ग्रॅटिफाईड करण्याचा प्रयत्न। म्हणजे हे जे पाच इंद्रिय आहे, त्या पाच इंद्रियांना कसं सुख भेटेल, त्याला जास्तीत जास्त कसं सुखकारक करता येईल, त्याच्यासाठीच प्रयत्न चालू असतो। आणि त्या प्रयत्नामध्ये काय होतं की आपली जी विजडम असते ती आपण वीक करून टाकतो एव्हरी डे। ओके, तुम्ही सुरुवात, जसं दिवसाची सुरुवात जर तुम्ही गाण्यांनी करत असाल, एक गाणं आपण ज्याला म्हणतो, ओके, तर म्युझिक काय करतं, इट इज म्युझिक द वेपन ऑफ द डिल्युजन। ओके, जे संगीत आहे हे मोहाचं शस्त्र आहे। मोह म्हणजे काय की मोह इज अ लाईक अ ब्लॅक कर्टन हू ब्लाइंड अस फ्रॉम द ट्रूथ। मोह म्हणजे काय की आपल्या आपल्या विजनला, आपल्या दृष्टीला सत्यापर्यंत न पोहोचू देण्यासाठी एक काळा पडदा डोळ्यावर टाकून आपल्या दृष्टीवर। ओके, तर हे आहे। तर दरवेळेस जितकं आपण याला रेटिफाय करण्याचा प्रयत्न करू तेवढा आपण मेडिटेशन पासून दूर जाऊ। कारण की जिथं जिथं तन्हा, जिथं जिथं तृष्णा, तिथं तिथं मन शांत आणि एकाग्र बिलकुल होणार नाही। याच्यासाठी भगवान बुद्धांनी वॅक्सची वॅक्स ऑइल 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 ब्लॅक ऑइल असतं ना, जसं ते गाड्यामधलं ऑइल असतं एकदम थिक होऊन जातं, दॅट काइंड ऑफ ऑइल मिक्सिंग इन द वॉटर। ओके, त्या प्रकारचं ऑइल जर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स केलं तर त्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी किती त्रास होईल। त्या टाइपच आपण काय करतो की ज्या ज्या वेळेस इंद्रिय सुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो आणि उपभोगतो, त्यावेळेस आपण आपल्या शुद्ध मनाच्या पाण्यामध्ये ते काळं ऑइल टाकून देऊ लागतो, जे रिमूव्ह करायला तर त्रास होईलच, परंतु त्या काळ्या ऑइलनं आपल्यालाही त्रास व्हायला सुरुवात होते। यालाच आपण बोर्डम आणि डिप्रेशन म्हणतो। परंतु याला टॅकल करणं खूप महत्वाचं आहे। ओके, डिप्रेशन बोर्डम इट्सेल्फ नॉट अ प्रॉब्लम, म्हणजे हा प्रॉब्लेम नाही आहे, परंतु याला प्रॉब्लेम का करतो, कारण की आपण याच्याशी जेव्हा टॅकल करतो त्यावेळेस तो प्रॉब्लेम। एक सिम्पल उदाहरण याच्यासाठी, एक सिंपल उदाहरण हे आहे की जसं की तुम्ही शेतामध्ये आहात आणि शेतामध्ये एक रोपटं आहे आणि तुमच्याकडं खूप गाय आणि म्हशी आहेत आणि तुमचा जो बूट आहे तो त्या शेणामध्ये भरला। ओके, तो बूट जो आहे पायातला शेणामध्ये भरला। आता तुम्ही त्याच्याशी डील कसं करणार? ओके, शेणामध्ये भरला तर तुम्ही याक करता, ओ व्हेरी बॅड, आय एम व्हेरी बॅड, आय एम नॉट अवेअर, मी अवेअरच नव्हतो, मी जागरूकच नव्हतो, मी किती मूर्ख आहे की मी याच्यामध्ये पाय टाकणार, आणि किती घाण आहे शेण, आणि कसं मी याला रिमूव्ह करू,
आणि अंटील तुम्ही रिमूव्ह न करूच तर तुम्ही त्या थॉट्स मध्ये एंटॅंगल होता आणि त्याला पाहू पाहू विरा म्हणजे ज्याला आपण ॲव्हर्जन म्हणतो, ज्याला आपण राग म्हणतो, ज्याला द्वेष म्हणतो, ते उत्पन्न करा. बघा इथं इथं ॲव्हर्जन आणि राग निर्माण होतोय, त्यामुळे काय होतं की पुन्हा डिप्रेशन वाढत, म्हणजेच आपल्या मनामधला राग वाढत, डिप्रेशन वाढत. तर हेच आपण उलट्या पद्धतीने बघू आता. ओके ओके, भरलंय भरलं, ओके नो प्रॉब्लेम, भरलंय. मी काय करणार, यांना साफ करणार आणि धुवून टाकणार. पण धुणार कुठं, साफ कुठं करणार, त्या आंब्याच्या झाडाचे छोटं रोपटं जे आहे त्याला मी याला साफ करणार आणि क्लीन करणार. आता त्या रोपट्याजवळ तुम्ही हे क्लीन केलं आणि साफ केलं, तर ते शेण कुठं पडलं, त्या रोपट्याच्या जवळ पडलं. त्या रोपट्याच्या जवळ ते शेण पडल्यामुळं त्या शेणाचा उपयोग फर्टिलायझर म्हणून त्या झाडाला झाला आहे. तर त्या घाणीपासून त्या झाडाला उपयोग झालाय, फर्टिलायझर म्हणून काम. ते आंब्याचं झाड जेव्हा मोठं होत तर तेच शेण जे आहे तेच शेण वापरल्या जात आहे त्या आंब्याला स्वीट बनवण्यासाठी. सेम सेम आपल्याला काय करायचंय की आपण कसं डील करतो या डिप्रेशन, या सॉरी या निवरण, पंच निवरण. ओके, आपलं आपण याला कसं रिॲक्ट करतोय, आपल्या रिॲक्शन म्हणूनच आपली डेली लाईफ एक तर सोर होणार, एक तर कडू होणार, नाही तर स्वीट होणार त्या आंब्यात. म्हणून याला आवरण म्हटलेलं आहे. आवरण म्हणजे मनावर हे एक प्रकारे लेप लावून जातो या पंचकिंमत. तर हे झाले इंद्रिय सुख. म्हणून भगवान बुद्धाने म्हटलेले बिकॉज यू हॅव टू अबॅंडन द टू वेज. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये पहिलंच वाक्य भगवान बुद्धांचं बिकॉज की तुम्हाला दोन दोन जे मार्ग आहे ते सोडावं लागेल. आत्त किल मथानु योग काम सुखानु कालो, काम सुखानी कालो योग. म्हणजे जास्तीत जास्त इंद्रिय सुखाकडे पळणं, त्याच्यामधून शांत होण्याचा प्रयत्न करणं, आणि जास्तीत जास्त शरीराला त्रास देऊन. बघा बरेचसे लोक खूप त्रास देतात शरीराला, उपवास खूप करतात, खूप तप हे करतात ते करतात, आणि शरीराला त्रास देऊन शांतता घेण्याचा प्रयत्न करतात. तसं कधीच होणार नाही. आणि स्वतःला जास्तीत जास्त कम्फर्ट देऊन तुम्ही जर शांतता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर बिलकुल हे दोन जे वे आहे ते आपल्याला अपॉइंटमेंट करायचे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे जे पंचनिवरण आहे, तर हे जे पंचनिवरण आहे त्याच्यामध्ये कसं आहे, इंद्रिय सुख जे आहे ते इच्छा, त्याच्यानंतर ज्याला आपण डिझायर म्हणतो, त्याच्यानंतर चिपकून राहणं, क्लिंगिंग म्हणतो त्याला, त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी चिपकून राहणं, आणि तृष्णा, पाहिजे पाहिजे पाहिजे, या तीन गोष्टीमधून इंद्रिय सुखाची उत्पत्ती होत राहते. तर याला अबंडन जर केलं आपण, तर याला अबंडन करण्यासाठी भगवान बुद्ध काय म्हणतात की हे जे निवरण आहे, हे निवरण चेतसो अज्जरूहा. भगवान बुद्धांनी एक वाक्य वापरलं, चेतसो अज्जरूहा. चेतसो अज्जरूहा म्हणजे हे ऑल बर्डन आहे. ओके, हे सगळे बर्डन आहे. तर हे बर्डन काय आहे की बघा, सुख प्राप्त करण्याचं बर्डन, राग निर्माण होत असेल तेही बर्डन, राग निर्माण होऊन दुःख होत असेल त्याला नष्ट करण्याचं बर्डन, त्याच्यानंतर आळस झोप येत असेल तेही मनावरचं बर्डन, चिंता होत असेल तेही एक बर्डन. ओके, आता जसं की मी तुम्हाला शिकवते, भंते ज्ञान सिरी तुम्हाला शिकवतात, ओ दिस टीचर इज एनलाइटन ऑर नॉट, व्हॉट स्टेज इज दिस टीचर गॉट. बरेच जण विचारतात, एकमेकाशी चर्चा करतात किंवा ओके डाऊट करायचे. दिवसभरामध्ये कितीतरी गोष्टीवर आपण डाऊट घेत असतो. भगवान बुद्धांनी शिकवलं असेल की नाही, हा जो व्यक्ती हे जे शिकवत आहे मला माझ्या चिंतेमधून मला तणावातून मुक्त करेल की नाही. ओके, जसं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण
इंद्रिय सुखाच्या मागे पळते. मग दिवसभर आपण ग्रॅटिफाय करतो सेन्सेसला, राग करतो, द्वेष करतो, आळस करतो, डाऊट घेतो, त्याच्यानंतर सतत कार्य करत राहतो, मनाला शांतच करत नाही, त्यालाच म्हणतात उदच्च कुकुच्च. तर हे सगळं आपण ऍड करू लागलो या चित्तामध्ये, आवरण टाकतो या चित्तामध्ये, याला आपण ऍड करतो चित्तामध्ये. मग हे जेव्हा ऍड होत आहे चित्तामध्ये आणि तुम्ही ध्यान करताय सकाळपासून संध्याकाळपर्यंत, परंतु यालाही घेताय आणि मग म्हणतात की नाही मी 4 महिन्यापासून ध्यान करत आहे, 9 महिने झाले पण तुम्हाला काही रिझल्टच नाही. परंतु दुसरीकडे बघा, बरेच फोन असतात मला रोज, त्यावेळेस ते म्हणतात सर यांना हे प्राप्त होते ते प्राप्त होते, परंतु त्यांना जे प्राप्त होत आहे, त्यांना जे मेडिटेशन मध्ये त्यांना सक्सेस भेटत आहे, तुम्ही त्यांचे एफर्ट बघा, त्यांची लाईफस्टाईल बघा, त्यांचे जीवन बघा, त्यांनी काय केलं दिवसभरामध्ये ते बघा, आणि स्वतः तुम्ही काय करताय, तुम्ही स्वतःला कसं झोपताय या प्रॅक्टिसमध्ये ते बघा. खूप फरक असतो. सकाळी उठल्या उठल्या जसं प्रवचन होत जाईल, 1 तासाचं ध्यान करा, यू स्टार्ट टीव्ही बघितली 1 घंटा आणि सोडून द्यायला. मग आपण विचार करतो की 1 तास तर बघितलं काय झालं, परंतु ते जे चित्त तुम्ही 1 तासामध्ये शांत केलं प्रवचन ऐकून, ध्यान करून, स्वतःला एकाग्र करून, तुम्ही काय केलं की हे पंचनिवारण डायरेक्टली त्यामध्ये टाकून दिले. जसं की पाण्यामध्ये तुम्ही ते काळा रंग टाकून दिले, कुठून होणार आहे ते पाणी शुद्धच होणार नाहीये. त्यामुळं भगवान बुद्धांनी या पंचनिवारणाला खूप महत्व दिले. हे पंचनिवारण जोपर्यंत निघणार नाही, जोपर्यंत तुम्ही याला थांबवणार नाही, तोपर्यंत तुमच्या ध्यानाची प्रगती इम्पॉसिबल आहे. भगवान बुद्धांचे वाक्य माझे नाहीये. ओके, तर हे जे पंचनिवारण आहे याच्यासाठी आवरण सूत्र जे आहे त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी एक उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण आहे नदीच. तर जसं की ही जी नदी आहे ही माउंटन्स वरून छोट्या छोट्या जे नाले असतात त्याच्यामधून जमा होऊ व्हायला लागते. तर ही नदी वाहायला लागते तर खूप फोर्स न वाहते पाहिजे, खूप फोर्सफुली वाहत. तर वाहताना याच्या मधामध्ये जे जे येईल ते त्याला घेऊन निघून जाते. जसं की आपण ध्यान करत आणि ध्यान करताना आपली एकाग्रतेची ही नदी तयार झाली आणि एकाग्रता, पारमिता, धम्म या सगळ्यांना मिळून आपण ही एक नदी तयार केली. आणि मग काय होत की यामुळे काय होतं की आपले जे दुर्गुण असतात ते फटाफट स्वीप व्हायला लागतात, म्हणजे वाहून जायला लागतात या नदीमध्ये एकाग्रतेचे. मी थोडस उदाहरण चेंज केलं, सेम टू सेम नाही घेते, माझ्या अंडरस्टँडिंग नुसार मी स्वतःचे काही उदाहरण तयार करतो. सेम भगवान बुद्धांचं उदाहरण नाही घेते, भगवान बुद्धांनी खूप सरळ घेतलं, मी थोडस त्यामध्ये ऍड केलं तुमच्या अंडरस्टँडिंगला जास्त क्लेरिफिकेशन भेटण्यासाठी. तर काय होतं की ही नदी खूप मोठी बनते, पण ते शेतकरी असतात त्याला आपण इरिगेशन म्हणतो, त्याला चॅनलाइज करतात, ते काय करतात चॅनल्स ओपन करतात या नदीचे. तर जो प्रवाह जो फ्लो असतो असं समजा 5 चॅनल्स आहे, ते 5 चॅनल्स ओपन झाले. जसे हे 5 चॅनल्स ओपन होतात तर या नदीचा जो फ्लो असतो, प्रवाह असतो, फोर्स असतो, हा पूर्ण कमी होऊन जातो, विसंत होऊन जाते. जी संत झाल्यामुळे काय होतं की समोर असणारे जे मोठे मोठे ऑब्स्टॅकल्स आहेत ते वाहून नाही घेऊन जाऊ शकत, तिच्यामध्ये तेवढा पॉवर नसतो, तिच्यामध्ये तेवढी शक्ती राहत नाही. तसंच आपण काय करतो की ही जी नदी आपण खूप फोर्सफुली तयार करतो, पहिले पहिले खूप फोर्स असतो तुमच्या एफर्ट्स मध्ये,
तुमच्या ध्यानामध्ये, तुमच्या विनयामध्ये. परंतु जसं जसं तुम्ही हे चॅनल्स ओपन करता, हे पाच निवर्णचे, ओके, आळस दाखवता, त्याच्यानंतर राग द्वेष करायला लागता, चिंता करायला लागता, त्यानंतर इंद्रिय सुखाकडं पळायला लागता, तर काय होतं की आपण आपल्या एकाग्रतेच्या नदीला मोकळं करून टाकतो पाच चॅनल्सद्वारे. मग तेवढा प्रवाह राहत नाही आपल्या ऑब्स्टॅकल्सला रिमूव्ह करण्यासाठी. झोप येते, आळस येतो, राग येतो, द्वेष येतो, ईर्ष्या होते, मत्सर होतो. मग काय होतं की ध्यानच होत नाही. मग फोनवर म्हणतात की सर तुम्ही ते इतकं शिकवलं पण आमचं ध्यानच होत नाही, आम्ही इतक्या दिवसापासून करतोय पण आमचं ध्यानच होत नाही. तर जे नवीन आहे त्यांनी हे शिकून घ्यावं जुन्यांपासून. मिस्टेक्स करायच्या नाही आहेत, जुन्या मिस्टेक्स पासून शिकून इम्प्रूव्ह व्हायचं आहे. ओके, जर तुम्हाला डिप्रेशनचे प्रॉब्लेम, याचे प्रॉब्लेम आहेत, तर प्लीज अंडरस्टँड इट्स नॉट अ प्रॉब्लेम. तर आपण याच्यासोबत डील कसं करतो इट इज अ प्रॉब्लेम. ओके, सो मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. छोटासा स्टमटॉक होता, आवाज बंद झाला. आवाज बंद झाला का? आवाज येत आहे ना? येस. ओके, सो याच्यावर ओव्हरकम कसं करायचं? तर सिंपल आहे की जे मध्ये आवाज बंद होतोय, नाही मॅम मे बी तुमच्या नेटवर्कचा इश्यू असेल, आवाज सगळ्यांना येत आहे. ओके, तर या निवारणावर कंट्रोल कसा करायचा, काय काय याच्यावर उपाय आहेत? तर कामछंद जे आहे, तर याच्यावर उपाय हे आहे की तुम्ही रिकॉग्नाइज करा की याचे हार्म किती आहेत. तर जसं की फूड आपण म्हणतो की येत आहे ना? येस, आवाज येत आहे. ओके, तर या ग्रुपमध्ये जे यंगस्टर्स आहेत, स्पेशली जे वुमन्स आहे, लेडीज, ओके, ते काय करतात, त्यांचे जे हेअर्स आहेत, हेअर्स त्यावरचे केस, त्यांना शॅम्पू, कंडिशनर अँड देन मेनी 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 थिंग्स खूप त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करतात. अँड ते खूप स्ट्रेट होतात, देन दे फील व्हेरी कम्फर्टेबल विथ द हेअर्स अँड दे थिंक दॅट, ते विचार करतात इट्स अ व्हेरी ब्युटिफुल. ओके, इवन द नेल्स ऑल्सो, नेल्स, लिप्स अँड आयज, ऑल दिस थिंग दे मेकिंग व्हेरी 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 ब्युटिफुल. बट वॉट एव्हर, तर तेच एक केस सपोज तुमच्या जेवणामध्ये आला, त्यावेळेस तुम्ही म्हणता का की हे खूप सुंदर केस आहे? त्यावेळेस लगेच ते केस काढून फेकण्याचा प्रयत्न. ओके, ज्या नेल्सला आपण टच करतोय त्याला पेंट करतात, देन थिंक व्हेरी ब्युटिफुल नेल्स, मेनी मेनी थिंग्स दे डू. मी बऱ्याच गोष्टी करतात त्याच्याबद्दल आय डोंट नो, बट तेच नेल्स सपोज तुम्ही जेवण करताय आणि त्यामध्ये पडलेलं आहे, डीड यू थिंक इट इज अ यमी? त्यावेळेस आपण विचार करतो का की ना हो इट्स अ व्हेरी यमी अँड इट्स व्हेरी गुड, ओके आय कीप इट, दिस हेअर इज व्हेरी ब्युटिफुल आय कीप इट? नो, अवर इन्स्टिंक्ट, अवर ट्रू नेचर, व्हॉट हॅपन डू इट, रिमूव्ह इट क्विकली. आपलं जे मनाची जी सत्यता असते, जे ट्रू नेचर आहे आपल्या मनाचं, ते त्याला रेकॉग्नाइज करत आहे. इट्स इट्स डायरेक्टली से याक इट इज नॉट गुड, यू अंडरस्टँड? असंच म्हणतो आपण याक. मेनी मेनी लँग्वेज डिफरंट डिफरंट टर्म दे यूज, इन इंग्लिश यूज या लाईक दॅट. सो 32 पार्ट्स, वेन वी डू 32 पार्ट्स, कामछंद रिड्यूस, म्हणजे इम्प्युरिटीज ऑफ द बॉडी, वी रिफ्लेक्ट ऑन द इम्प्युरिटीज ऑफ द बॉडी, दॅट टाइम आवर सेन्शुअल डिझायर. ओके, आता जेवण आहे, जसं की आपण दिस फूड इज व्हेरी नाईस, आय डू लॉंग लॉंग टाइम, मी खूप वेळ लावला आहे बनवण्यासाठी. ओके, एक काम करा, जसं म्हणणार की
मी चिकन खूप चांगलं बनवते हां. आई मेक अ व्हेरी नाईस चिकन. ओके, यू यू ईट दॅट चिकन. ओके, चू ईट, खूप चावा त्याला. ओके, चावल्यानंतर गिळू नका, जस्ट पुट इट ऑन युअर हँड. ते चावलेलं जे चिकन आहे ना, जे चावलेलं अन्न आहे ते हातावर घ्या, अँड देन अगेन ट्राय टू टेक इट इन साईड. नो, ओके, बिकॉज ऑफ द सलायवा इट इज डिस्गस्टेड. यू से इट इज डिस्गस्टेड. ओके, आय थिंक टुडे मेनी मेनी पीपल विल रन अवे. I think, but it is a truth, huh? It is a truth. So, काय होतं की आपल्याला ते खूप घाणेरड वाटतं, तर ज्या फूडला आपण आवडीनं खातो, खूप चांगल्यानं खातो, आफ्टर इवन यू डू वन थिंग, ते जे अन्न आहे ते तुम्ही 2 दिवस तुम्ही तसंच ठेवा, ते शिळं होतं आणि त्याच्यामधून वास यायला लागतो. सो एव्हरीथिंग जे आपण बघत, इट इज नॉट द वे वी लुक इट. ज्या पद्धतीने आपण बघतो त्या पद्धतीने ते रिअलिस्ट नाही आहे. इट इज ऑलरेडी गोइंग टू डिस्ग्रेस, म्हणजे हे ऑलरेडी वाईट बनण्याच्या ह्याच्यात, म्हणजे घाण होण्याच्या कृतीमध्ये लागलेलं असतं. इवन बघा, तुम्ही सकाळी आंघोळ करतो आपण, वी ट्राय टू मेक अ ब्युटिफाय अवर सेल्फ अँड वी सेंट इट. ओके, 3 दिवस आंघोळ करू नका, ऍटोमॅटिक आपल्या बॉडीचं जे ट्रूथ आहे ते बाहेर येऊन जात. ओके, दिस वे वी कॅन रिड्यूस द सेन्शुअल डिझायर. ओके, त्यानंतर आहे व्यापाद मित्ता, मैत्री भावनेनं मनामधला द्वेष आणि तिटकारा नव्हतो. ओके, आळस आणि झोप, झोप येत असेल तर सरसर तुम्ही वॉकिंग मेडिटेशन करा, तुम्ही आलोक संज्ञा करा. आलोक संज्ञा म्हणजे पांढऱ्या प्रकाशाकडे बघत राहा, आळस जर झोपत असेल तर. ओके, त्यानंतर तोंडावर पाणी मारा, आंघोळ करा, चहा घ्या, कॉफी घ्या, वॉट एव्हर द डू, तुम्हाला जे करता येईल ते करा, बट रिमूव द रेस्टलेस, सॉरी रिमूव द दिस झोप आणि आळस. त्याच्यानंतर रेस्टलेसनेस अँड वरी. ओके, मला काहीतरी प्राप्त करायचं, त्यामुळे मी सतत पळत राहणार, सतत कार्य करत राहणार. You have to stop yourself somewhere. You have to rest, not restless. You have to rest mentally and body. Yeah, more chinta nirman hota hai. Chinta means future craving. Krishna, kamatna bhavatanna bhutana bhavatanna. Okay, bhavatrishna continuously nirman hota hai. So try to be aware with that. तर सिंपल आहे की अवेअरनेस ठेवा, तृष्णा जी आहे त्याच्याप्रती जागरूक राहा. तर ही जी चिंता आहे ही तृष्णामुळे वाढते. रिमूव्ह द एक्सपेक्टेशन, ऑल थिंग्स विल बी सेटल डाऊन. ओके, त्याच्यानंतर आहे डाऊट. दिस इज द व्हेरी बिग प्रॉब्लम, व्हेरी व्हेरी बिग प्रॉब्लम. डाऊट जो आहे तो प्लीज रिमूव्ह करा. हे रिमूव्ह करण्यासाठी योनिसो मनसिकार, वाईज अटेन्शन ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये. ऍटोमॅटिकली डाऊट रिमूव्ह व्हायला सुरुवात. डाऊट घेऊच नका पहिली गोष्ट. जिथं जिथं डाऊट येत असेल, जस्ट अनफोकस दॅट, डोंट फोकस ऑन दॅट. ओके, याद्वारे तुमचं पंचनिवारण जे आहे ते हळूहळू रिड्यूस होऊन जाईल आणि ऍटोमॅटिकली तुमचं जे ध्यान आहे ते चांगल्या चांगल्या वेनं प्रोग्रेस व्हायला सुरुवात. सो दिस इज द शॉर्ट धर्म टॉक ऑन पंचनिवारण. प्लीज याच्यामधले जे तुमच्या कामाचं आहे ते घ्या, जे कामाचं आहे ते फेकून द्या. ओके, आणि यामुळे जर कोणाला हर्ट झालं असेल तर सो आय एम सॉरी.